आता एक वेगळी बातमी, आजकाल प्रत्येक गोष्ट डिजिटल होते. एखादी प्रसिद्ध मंदिरातील पूजा देखील डिजिटल प्रकारे केली जाते, कारण धावत्या जगात कोण लवकरच वेळ नाही आहे. सध्या पितृपक्षात आपल्या पितरांना श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठावर होत असते. नाशिकमधील पंचवटीतून देशभरातून लोक श्राद्ध घालण्यासाठी येत असतात. आता हा व्हिडिओ बघा. पिंडाला नैवेद्य दाखवण्याची परंपरा असते. या पिंडाला कावळा शिवल्या श्राद्ध कर्म पूर्ण होते, मात्र कावळे कमी झाल्यानं अनेक वेळेस भाविक तासनतास ताटकळतात. मात्र कावळा पकडून बळजबरीनं कावळ्याला घास घातला जातोय असं या व्हिडिओमध्ये दिसतंय. हा व्हिडिओ नाशिकमध्ये व्हायरल झालाय. कर्मकांडाचं विकृतीकरण कसं होतं याचा हा पुरावा आहे. नुकतंच पुण्यात फुले यांनी स्वयंपाकावर गुन्हा दाखल केल्यानं श्राद्ध कर्म आणि परंपरा यावर बराच वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ डोळ्यात अंजन घालणारा असंच आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.